क्लास नाइन प्रैक्टिस सेट 3.3 मधला क्वेश्चन नंबर 5 बघणार आहे. आपल्याला पॉलिनोमियलचे डिव्हिजन करायचे. इथे आपल्याला दोन मेथड वापरायचे आहेत, एक म्हणजे सिंथेटिक डिव्हिजन मेथड आणि दुसरी आहे लिनियर डिव्हिजन मेथड. तर सुरुवातीला आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरून हा क्वेश्चन सॉल्व करूया. सिंथेटिक डिव्हिजन मेथड मध्ये काय करायचं, आपल्याला पहिला जो डिव्हायडंट दिलाय डिव्हायडंट नंबर ह्याच्यातला आपला कोएफिशिएंट फॉर्म घ्यायचा, आपल्याला ह्या नंबरचा कोएफिशिएंट फॉर्म घ्यायचा आहे. ओके, ह्याचा कोएफिशिएंट फॉर्म काय आहे बघा, हा पॉवर 4 आहे म्हणजे इथं व्हेरिएबल आहे, कोएफिशिएंट आहे 1. त्याच्यानंतर कोएफिशिएंट 1 आला, त्याच्यानंतर एक्स टू दी पॉवर 4 च्या नंतर एक्स चा पॉवर 3 ही टर्म नाहीये म्हणजे त्याचा कोएफिशिएंट 0 असणार आहे. त्याच्यानंतर एक्स स्क्वेअर त्याचा कोएफिशिएंट आहे -3 आणि फक्त एक्स चा पॉवर 1 असणारा हा पण नंबर इथे नाहीये म्हणजे त्याचा कोएफिशिएंट 0 असेल आणि हा कॉन्स्टंट नंबर मायनस आहे. हे झाले तुमचे डिव्हायडरचे कोएफिशिएंट. त्याच्यानंतर आपल्याला जो डिव्हायजर दिलाय ह्याच्यामध्ये जो कॉन्स्टंट नंबर आहे 4 ह्याचा अपोजिट घ्यायचा आहे, अपोजिट ऑफ +4 चा अपोजिट असेल -4. ओके, आता बघा हे जे नंबर आहेत कोएफिशिएंट फॉर्म हे आपल्याला इथे टाकायचे 1 0 -3 0 आणि -1. तर बघा आता काय करायचं आपल्याला, हा जो -4 आहे अपोजिट नंबर हा या ठिकाणी ठेवायचा आहे. पहिला जो नंबर असेल जो कोणता तो जशाला तसा खाली द्यायचा आहे. आता हा -4 आणि 1 यांचं प्रोडक्ट करायचं आहे, -4 1 -4 आणि तो प्रोडक्ट दुसऱ्या नंबरच्या खाली इथे ठेवायचा आहे आणि ह्या दोघांची ऍडिशन करायची आहे. 0 + -4 म्हणजे -4 येणार आहे. आता बघा 4 4 16 -+16 आणि -3 + 16 यांची ऍडिशन केली तर ऍडिशन येणार आहे +13. ओके, नंतर 13 4 52 बघा 13 -4 52 हा मायनस येईल, -52 यांची ऍडिशन केली तर ऍडिशन येणार आहे -52. त्याच्यानंतर 4 आणि 52 यांचा प्रोडक्ट करा, 4 2 8 आणि 4 5 20 म्हणजे 208 यांना ऍड केलं तर ऍडिशन येते फक्त 200. -1 + 208 ऍडिशन यायली 208 सबट्रॅक्ट झाले. हा असेल तुमचा रिमाइंडर आणि हा जो असेल हा तुमचा असेल क्वेश्चनचा कोएफिशिएंट फॉर्म. हा असेल तुमचा 1 -4 13 -52. ओके, आता ह्याच्यावरून तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म बनवायचा आहे. स्टँडर्ड फॉर्म बनवताना आपण नंबर ऑफ कोएफिशिएंट मोजतो, 1 2 3 4 कोएफिशिएंट आहेत म्हणजे डिग्री येणार आहे तुमची 3. बघा जेवढे कोएफिशिएंट आहेत त्याच्यातून एक सबट्रॅक्ट करा म्हणजे तुम्हाला डिग्री मिळेल, तुमची डिग्री येणार आहे 3. पहिला जो नंबर आहे x पॉवर 3 असेल ह्याचा कोएफिशिएंट 1 आहे. नंतरचा नंबर त्याचा कोएफिशिएंट आहे -4 आणि x चा पॉवर 2 असेल. नंतरचा नंबर आहे 13 प्लस मध्ये आहे +13 x चा पॉवर 1 नाही दिला तरी चालतो. नंतर हा -52 हा कॉन्स्टंट नंबर असेल. हा तुमचा स्टँडर्ड फॉर्म असेल क्वेश्चनचा. ओके, म्हणजे हे तुमचा असेल क्वेश्चन आणि रिमाइंडर जे आहे ते म्हणजे 200 अँड रिमाइंडर इक्वल टू. ओके, हा क्वेश्चन आता आपण लिनियर डिव्हिजन मेथडने सॉल्व करूया. बघा लिनियर डिव्हिजन मेथड मध्ये आपल्याला काय लागणार आहे, हा जो डिव्हायडंट नंबर असेल हा आपल्याला घ्यायचा सुरुवातीला. हा असेल आपला -3x² -8. ओके, या नंबरला आपल्याला सॉल्व करायचे.
या नंबर मध्ये जिथे जिथे x आहे त्या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू x प्लस फोर हा डिवायजर नंबर पुट करायचा आहे. ओके, तर सुरुवातीला बघा याच्याकडे x टू दी पॉवर फोर आहे, तर याला x टू दी पॉवर थ्री लिहिलं आणि जो उरलेला x होता त्याच्या जागी आपण लिहिलं x प्लस फोर. ओके, बघा x टू दी पॉवर थ्री आणि हा x होईल x टू दी पॉवर फोर, पण x टू दी पॉवर थ्री आणि हा फोर यांचा प्रोडक्ट येणार आहे फोर x चा पॉवर थ्री. हा जो नंबर आहे हा एक्स्ट्रा मध्ये आपल्याकडे प्लस होत आहे, ऍड होत आहे, तर याला कमी पण करून घ्या लगेच, म्हणजे मायनस फोर एक्स क्यू हे पण लिहून घ्या लगेच. ओके, इथून जो नंबर तयार होतो त्याच्या अपोजिट नंबर लगेच टाकून त्याला सबट्रॅक्ट करून टाका. ओके, नंतर हा मायनस थ्री एक्स क्यू असेल असा नाही, मायनस एक पण असेल असा. ओके, बघा नंतर काय करायचंय, हा एक्स टू दी पॉवर थ्री इन ब्रॅकेट एक्स प्लस फोर. आता या ठिकाणी फोर असेल असं नाही, एक्स च्या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू पुट करायची एक्स प्लस फोर, म्हणजे इथं राहणार काय, मायनस फोर एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स प्लस फोर. हे बघा, मायनस फोर एक्स स्क्वेअर आणि हा एक्स होईल मायनस फोर एक्स क्यूब, पण फोर फोर चा मायनस सिक्सटीन एक्स स्क्वेअर ही व्हॅल्यू एक्स्ट्रा मध्ये सबट्रॅक्ट होते, तर याला एक्स्ट्रा ऍड करून टाका प्लस सिक्सटीन एक्स स्क्वेअर. बाकी राहिलेला टर्म मायनस थ्री एक्स स्क्वेअर आणि मायनस एक असं असं राहतील. ओके, हे बघा आता काय करायचं आपल्याला, हा एक्स क्यूब इन ब्रॅकेट एक्स प्लस फोर मायनस फोर एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स प्लस फोर आणि प्लस मध्ये सिक्सटीन एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स स्क्वेअर यांची सबट्रॅक्शन होईल, सिक्सटीन मधून थ्री गेले प्लस मध्ये थर्टीन एक्स स्क्वेअर राहतं आणि हा मायनस एक. आता बघा एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी एक्स व्हॅल्यू पुट करायची आपल्याला, म्हणजे हे एक्स क्यूब इन ब्रॅकेट एक्स प्लस फोर मायनस फोर एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स प्लस फोर प्लस थर्टीन एक्स आणि एक्स प्लस फोर. हे बघा थर्टीन एक्स आणि हा एक्स होतो थर्टीन एक्स स्क्वेअर, पण थर्टीन फोरचा फिफ्टी टू एक्स हा एक्स्ट्रा मध्ये आपल्याकडे बनतोय, तर याला एक्स्ट्रा मध्ये सबट्रॅक्ट करून टाकू मायनस फिफ्टी टू एक्स. ओके, हा मायनस एक अशा असा राहील. चला याला सॉल्व्ह करू आपण, काय मिळेल, एक्स क्यूब इन ब्रॅकेट एक्स प्लस फोर मायनस फोर एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स प्लस फोर प्लस थर्टीन एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस फोर. आता बघा हा मायनस फिफ्टी टू अशाला असा राहील, एक्स च्या ठिकाणी पुन्हा आपल्याला व्हॅल्यू पुट करायची एक्स प्लस फोर, मायनस फिफ्टी टू इन ब्रॅकेट एक्स प्लस फोर. मायनस फिफ्टी टू आणि एक्स यांचा प्रोडक्ट मायनस फिफ्टी टू एक्स येतो, पण मायनस फिफ्टी टू फोरचा किती होतो, हे बघा मायनस फिफ्टी टू फोरचा मायनस टू झिरो एट यांचा प्रोडक्ट करा दोनशे आठ येतो, तो पण वजा मध्ये, आणि हा वजा मध्ये सबट्रॅक्ट होत असेल तर याला प्लस मध्ये ऍड करून टाका प्लस टू झिरो एट आणि हा मायनस एट अशा असा आहे. ओके, चला बघा त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, एक्स क्यूब इन ब्रॅकेट एक्स प्लस फोर मायनस फोर एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स प्लस फोर प्लस थर्टीन एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस फोर, हे पण असं असं राहील, यांना सॉल्व्ह करता येईल आपल्याला. मायनस फिफ्टी टू इन ब्रॅकेट एक्स प्लस फोर प्लस टू झिरो एट आणि मायनस एट यांचं सबट्रॅक्शन होईल प्लस मायनस मोठ्या संख्येचं साईन प्लस टू हंड्रेड. चला ह्या ठिकाणी पासून तर या इथपर्यंत जे एक्स प्लस फोर आहे ते कॉमन घ्यायचे, म्हणजे एक्स प्लस फोर हे पूर्ण एका ब्रॅकेट मध्ये कॉमन आणि जे ब्रॅकेट व्यतिरिक्त बाहेर राहिले ते सगळे एका ब्रॅकेट मध्ये राहील, म्हणजे एक्स क्यूब मायनस फोर एक्स स्क्वेअर प्लस थर्टीन एक्स मायनस फिफ्टी टू. ओके, आणि प्लस मधला टू हंड्रेड हा असा असा राहील बाहेर. ओके, हा जो नंबर असेल एक्स प्लस फोर हा तुमचा डिवायझर असेल आणि एक्स क्यूब मायनस फोर एक्स स्क्वेअर प्लस थर्टीन एक्स मायनस फिफ्टी टू हा तुमचा कोशंट असेल. ओके, आणि टू हंड्रेड हे तुमचं रिमाइंडर असेल. ओके, अशा प्रकारे हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे.